हाय फ्रेंड्स, तर मी बाहेर आली आहे, बाहेर वेदांतला घ्यायला आली आहे आणि त्याचं स्कूल एक्झाम चालू आहे आणि दीड तासाचं स्कूल होतं, त्याच्यामुळे मग मी घरी गेलेच नाही, तेच थांबले. आणि घरी जाऊच नाही वाटत, सांगते तुम्हाला, घरी जाऊच नाही वाटत. ते चेहरे बघायला, घरचं वातावरण ते बघूच नाही वाटत, त्याच्यामुळे मी घरी गेलेच नाही, म्हटलं इथेच निवांत शांत बसावे, डोकं थंड करावं. पण बघते तर रिप्लाय व्हिडिओवर, ते पण माझं थंबनेल टाकून, माझं नाव घेऊन. मी घेतलं होतं का नाव? माझं नाव घ्यायची काय गरज आहे? माझं थंबनेल वापरायची काय गरज आहे? मी घेतलं नव्हतं नाव कोणाचं. आणि किती केलं तरी, हो बरोबर आहे ना, किती केलं तरी कमीच आहे. तुम्हाला किती द्या, काही करा, तुम्हाला कमीच वाटणार ते. आणि आणखीन काय काय बोलली होती आणखीन, तुम्ही तुमचं मोठे म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य केलं, आमच्यावर काय उपकार केले का? उपकार करणाऱ्यातले मी म्हणलंच नाही, मी आम्ही तुमच्या उपकार केले, आमचं कर्तव्यच केलं. पण तुम्ही तुमच्या तोंडात वाटूनच काढत नाही की हा ताईंनी केलं, असं केलं, तसं केलं, असं बोलतच नाही, तर मग आम्हाला काढावंच लागेल ना. उपकार मानणाऱ्यातले तुम्ही नाहीतच आहे ना. आणि मी म्हटलंच नाही मी आम्ही उपकार केले म्हणून, आम्ही आमचं कामच केलं, कर्तव्यच केलं, कळलं? आणि ते शिकवायची मला गरज नाही तुम्हाला, आमचं काय कर्तव्य ते सांगायची आम्हाला गरज नाही. तुम्ही तरी नाही, तुम्ही तरी नाही सांगितलं पाहिजे की आम्हाला तुमचं हे कर्तव्य आणि तुम्ही हे केलं पाहिजे. आम्ही आमचं करतोय. आणि काय सोशल मीडियावर कशाला आलं, सांगायची काय गरज आहे? ते काय डोळे पुसायला येणार का? मी डोळे पुसायला येणार आहेत म्हणून ह्याच्यावर सांगितलंच नाही की माझे कुणीतरी येऊन डोळे पुसावे ह्या हेतूने किंवा ह्या अपेक्षेने मी कुणाला आशेने मी केलंच नाही. जे मला वाटलं, माझ्या जे भावना, मी काल मला वाटलं की थोडंसं नाही का, इतक्या दिवसापासून जे आपण राहत होतो त्याच्यामुळे ते मी टाकलं होतं तो, आणि मला आपसुकच रडायला आलो होतं, कळलं? पण ते मला वाटतं चूक होती ती थोडीशी, त्याचा असा मजाक उडवला जाईल असं मला नव्हतं वाटलं. आणि काय होतं अजून, हां, सोशल मीडियावर कशाला यायचं? कोण शिकवणारी मला सोशल मीडियावर काय यायचं, कशाला यायचं, का सांगायचं? तू पण तेच केलं ना, तू पण आली ना सोशल मीडियावरच, कुठं गेली तू? सोशल मीडियावरच सांगायला आली ना आणि मला शिकवायला लागली. स्वतः बघायचं आधी कसं वागतं ते आणि मग दुसऱ्यांना हे करायचं, कळलं का? आणि आमचं कर्तव्य आम्ही बरोबर करतोय. तुम्ही बघा, आम्ही मोठे असतो तर आम्ही पण आमचं कर्तव्य केलं असतं बघा. आधी मोठे आहेत म्हणून त्याला काय हातभार लावायचा नाही, असं कोणत्या देवाने सांगितलं आहे? मोठे आहे म्हणून तुम्ही हातभार लावू नका, एकटं मोठ्याचा जीव घ्या, असं कोणी सांगितलं आहे का? आणि लगेच आम्ही थोडंसं आमचं काय करायला लागलो, बघायला लागलो की तुम्हाला डोळे येतात का? तुम्ही पण करतायत ना. आम्ही तेव्हा बोलतो का, तर आम्ही मोठे आहेत म्हणून आमच्या नावावर काय पण हे करून जायचं आणि तुम्ही निवांत बसायचं, असं आहे का? बहीण बहीण म्हणजे बहीण, मी पण मोठ्या बहिणीचं हे केलं होतं, मी पण बहिणीसारखंच वागवलं होतं ना, मी काय फासावं चढवलं होतं का? बहिणीसारखंच वागवलं होतं, मला तर बहीण म्हणायची काय गरजच नव्हती. मला दोन दोन बहिणी आहेत, मला काही गरज म्हणायची नाही, बहिणी म्हणायची गरज नाही, दुसऱ्यांना म्हणायची गरजच नाही. मला दोन बहिणी आहेत पण मला असं वाटलं की मी मोठी आहे, मी समजून घेतलं की तुम्ही पण समजून घ्याल, पण तसं नाही आहे ना, मी तिथे चुकत होते आय थिंक, आणि आता ते माझ्या लक्षात येते. अरे काय एवढा राग आला, तू कोण कोणाचं नाही म्हटलेलं, बरोबर आहे ना, कोण कोणाचंच नाही आहे. मला काही कामं नाही, मला लई कामं असतात बाहेर, तुमच्यासारखं घरात बसून नसतं फिरायचं मला. आले लगेच रिप्लाय द्यायला.